गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत यंदा दंडनाट आणि अतिधोकादायक पातळी गाठली असल्याचे निरीक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तंत्रशास्त्र विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. शनिवारी सकाळी 8 वाजल्यानंतर शहरातील काही भागातील ध्वनी पातळी 128.5 डेसिबलवर पोहोचली. ही पातळी अतिधोकादायक समजली जाते. राज्य शासनाच्या आदेशानुसार यावर्षीच्या मिरवणुकीत सर्व शासकीय यंत्रणांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. त्याचा परिणाम आवाजाचा अतिरेक होऊन कांठळा बसवणाऱ्या ध्वनीने सारा परिसर दुमदुमून गेला. शनिवारी सकाळी 8 नंतर खंडूजी बाबा चौकातील ध्वनी पातळीने अतिधोकादायक स्तर गाठल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले. याच ठिकाणी सायंकाळी 4 वाजता ध्वनी पातळी सर्वात कमी म्हणजे 64 डेसिबल असल्याचे या पाहणीत आढळून आले. या पाहणीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवक सुयोग लोखंड, जयवंत नांदोडे, तन्मय पाठक, सर्वेश कोळेकर, शिवकुमार वारकड व योगेश सिलसागर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.